हा चष्मा घातल्यावर मला एकदम 3D सारखा लागू लागला. काय चालू होतं उद्या पहिलं काय चिकन 3D. तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर काही दिवसापहिले आम्ही अवतार मूवी बघायला गेलो होतो, तर ते मी आता तुम्हाला दाखवतो. ते राहिलंच खूप दिवसा टाकायचं, पाहून घ्या तुम्ही. तर आज तारीख आहे 16, हां 16 आहे. तर आज एक अवतार पिक्चर रिलीज झाला. तर मित्राचा फोन आला, मला चल म्हणे आपण जाऊ पाहिले, 3D आहे बम खतरनाक आहे असं. तर आता मग चाललो बा पाहिले, त्यानं मिराज पाहिलं नाही आहे म्हणते, चल मिराजमध्ये पिक्चर पाहिले. तर मला म्हटलं चल बा, तर आता चाललो आम्ही तिथं आता, आणि मग समोर तुम्हाला दाखवतो कसा होता पिक्चर, काय काय कुठं गेलो. तर चला मग समोर जाऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आम्ही गाडी लावली आपल्या कॅफेच्या बाहेर. मोठी जागा आहे, पार्किंग पार्किंग स्पेशल जागा लय मोठी नाही आहे, पण तिकडे अंदर लावा बम दूरचा भल्ला जीवार द्यायच्या इथं लावली. मस्त रियालिटी सांगा, रियालिटी काय, 15 रुपये मी गाडी इथं लावणार आहे करायच्या. नाही म्हणते बम अंदर जा, ते भोकात तिकडे बोलतो त्यापेक्षा. आणि अहिता पहिला अवतार व्हायला का, ते पहिला अवतार जीवा मला आढळून नाही काय होतं. तो निळा निळा भिंगोटा होता, चालला पाण्यात मुकडे काय चालला, तर असं काहीतरी होतं. त्याचा दुसरा पार्ट आहे घडी म्हणे पिक्चर पाहिले जायचं आहे. तर आलो बा, निघालो आम्ही. फेरी वगैरे पाहून घ्या पहिले, आहे ना अंदर घेतली आहे थोडी थोड्या वेळा नेते बाहेर. चला मग अंदर जाऊया आपण, मूवी बघूया. तर सध्या तर कोणीच नाही, आम्ही आलो इथं, आम्ही रिकाम चोडतो दोघं तिघं जा इथं. बाकी कोणीच नाही, 12 शो ऑनलाईन नाही होत, कॅश दिली गेल्या ना. तिकीट झाली आमच्या तिघीची 760 रुपये, म्हणजे असं काहीतरी किती 260 रुपये की 270 रुपये एका जणाची तिकीट आहे. मागच्या वेळेला मी पिक्चर पाहिले असतो तेव्हा 220 होती. तर असं कधी कधी महाग होते कधी स्वस्त होते पिक्चर, म्हणजे हाय रेटेड आहे. तर म्हणून 260-270 रुपये तिकीट आहे रे बा मेला. तर पाहतो आता पिक्चर कसा आहे, दाखवतो सांगतो तुम्हाला. राहिली तिकीट पाहायची, आली आली थोडं उचायचं की मित्रांनो पकडत काल दिलो पैसे खिशा घ्यायचे नाही, पैसे नाही आहे. चष्मा तिकीट खचा खच खाली आहे सध्या. हा चष्मा घातल्यावर मला एकदम 3D सारखा लागू लागला. काही चालू होतं उद्या पहिलं राज्य चिकन 3D दिसू राहिला मला. काही चालू होतं उद्या पिक्चर दिसतं फक्त 3D. असं वाटलं चेतनला माझ्या बाजूनं, म्हणजे एकदम बसला. अरे बाप रे, कपल नाही ती एन मलेच्या माया भिंती असू त्याला. म्हणजे माझी जिंदगी तशीच राहील काय आणि ते पॉपकॉर्न घ्यायचे इन का रे कधी दिवस इन का, तर पॉपकॉर्न घेईन आपण असं मोठं आलं कधी या जन्मात. तर पॉसिबल नाही जन्म घ्यायला लागेल आपले. चल कधी नशीब येईन काय, मी येईन लवकरच, वेळ बदलतो बाबू. वेळा 5-10 मिनिटं लागले खाली भेटलं. आपले इथे शेंगदाणे खरेदाने फरेदाने राहते ते थेही आली विकाली चटपटे वगैरे तरी चालते 10-20 रुपयात. ते 10-20 रुपये ट्रेन मध्ये कशी येते चाय वगैरे अशी सुविधा थिएटर मध्ये केली पाहिजे. 100 रुपयाचे पॉपकॉर्न इतकं थिएटर चालेल मग इतकं चालेल इतकं घणा नाही येईन तो वेगळा चालेल. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला राहील सांगायची, तर समजा माझ्यासारखं भुकणे भाकणे असं चष्मे वाले ते नको कसं लावायचं 3D क्लासेस. एक मिनिट चालू ठेवतो मी दाखवतो ना. अरे पुसून घ्यायला लागेल का पहिले, म्हणजे स्पष्ट स्पष्ट दिसलं पाहिजे ना. समजा ह्या चष्मा आहे याच्या वरती असा गेला असं करतात तुम्हाला. एक मन का हमारे बेटे के जन्म का. 3D असं दिसते. Thank you.
फक्त 2 मिनटं लेट झालो आम्ही, काहून की आता आमच्या कॅफेची ॲड लागली होती, इथं कॅफेची ॲड दिली आहे तर लागत असते स्क्रीनवर अवतार पिक्चरच्या वेळेस. तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला दिसेनच, पण साला थोडीशी मिस झाली. आम्ही गेलो तो बाथरूम म्हणजे बाहेर थोडंसं वॉशरूमला, त्याच्यामुळे थोडं मिस झाली. चला मित्रांनो, पिक्चर होता 3 घंटे, 3.5 घंट्याचा बहुतेक, 4:15 ते 4 होता पिक्चर. सुरुवातीला पण ऊंचा होता, शेवटी पण ऊंचा होता, मध्यात थोडासा बोर वाटला पण चांगला होता पिक्चर. म्हणजे सीन वगैरे लयच खास होते, बोरनी म्हणतात त्याला, सीन लयच खास होते. म्हणजे 3D एक्सपिरियन्स एक नंबर आहे, एक नंबर. 260 घेतले ना मग, 260 चला. म्हणजे एवढी पण 9 सेल्फी झाली, एवढी मोठी 9 सेल्फी काढायचं असं म्हणत खरे बाबू ये रे बात तुमच्याकडे. आता मला थोडं माझ्या माझ्यासोबत फोटो काढला रे, मला थोडं माहित होतं सांगत नाही ना. नाही रे बाबा, मला थोडं माहित होतं. नाही अजून, आता 2-4 मुलींनी फोटो काढला म्हणजे, आता त्यांना ओळखलं असं मला, असं माझ्या काढला ह्या म्हणजे माझ्यासोबत कोणी काढला. आता मला तर काय माहित आहे, म्हणा बासोबत माझ्या असते बाईच्यासोबत मी कसं बघू. तर असा होता मुही, एक नंबर होता. म्हणजे 3D मध्ये त्या ग्लासेसमध्ये खतरनाक दिसू राहतं, तिथे ग्लासच्या अंदरून मी व्हिडिओ काढले, तुम्ही पाहिले असाल. आणि गेमिंग झोनही लागला, तुम्ही तिथे मस्त आपल्या लेकरं बायासोबत जाऊ शकता. मस्त मस्त गेम आहे, थोडेसे वेगळे आहे, युनिक आहे. तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल कोणा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.